पुण्यातल्या क्रॉसवर्ड या पुस्तकांच्या दुकानाला आग लागली आहे. रविवारी रात्री 8:40 सुमारास ही आग लागली आहे. ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. या आगीत हजारो पुस्तकं जळून खाक झाली. रेल्वे स्टेशनजवळील सोहराब हॉल या व्यावसायिक इमारतीत हे पुस्तकांचं दुकान आहे. त्याच ठिकाणी आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण आग विझती असं वाटत असतानाच पुन्हा आगीचा भडका उडतोय. तसंच धुरामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, काय सध्या परिस्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? भूषण, काल रात्री ही 8:00 ही आग लागली होती. शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडनं त्या ठिकाणी आग शोधण्यासाठी करण्यात आले. जवळजवळ 7 ते 8 गाड्या रात्रीपासून त्या ठिकाणी काम करत होत्या. आता आगीमध्ये धुराचे रोड लोट निघत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यावरती थोड्या अडचणी येत होत्या. आता ही आग आटोक्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. आग विझत असतानाच पुन्हा धूर निघतो, त्यामुळे त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान अजूनही काम करत आहेत. आग विझवत असताना एक जवान जो आहे त्याला काहीशी इजा झाल्याची देखील माहिती मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की क्रॉसवर्ड लायब्ररी असल्यामुळे त्या ठिकाणी हजारो पुस्तकं होती आणि ही हजारो पुस्तकं जळून खाक झाल्याची माहिती आता मिळते. धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय क्रॉसवर्डची आग अजूनही नियंत्रणात येत नाहीये. आग विझते असं वाटत असताना आज पुन्हा एकदा आगीचा भडका उडतोय. धूर आहे. या धुराच्या लोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणं काहीसं कठीण होऊन बसलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.